तुमच्याकडनं 1 रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला 1000 रुपयामध्ये विकतो. ते 1000 रुपये तुमचे आहेत ना, आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना, मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे, ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल तर या जमिनी हाताखालच्या काढून करायचं काय त्याचं? मी त्या दिवशी जे सांगितलं की जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही, जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता. आज ट्रान्स हार्बर सुरू झाला, ही रोरो सुरू झाली आहे, उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात ना बाबानो. आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात, अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई, दुबईला गेलात आणि जर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात, जमीन तर दूरची गोष्ट, व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो. मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल, का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत? शक्य असल्यास मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय. उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल, विषय आटपून जाईल की बाबा नाही येत आहेत पैसे, माझं घर पण आहे इथेच आहे, मी माझ्या गावातच राहतोय, बाकीच्याही गोष्टी मला मिळत आहेत. आपल्या लोकांना महाराष्ट्रात, खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींचं. तुम्ही सहज सहज, माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही सहज आत्ता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे, जाऊन बघा कोणाच्या नावावरती जमिनी निघाल्यात. आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे तुमचं नेरळ माथेरानच्या पायथ्याशी जा, तिथे इमारती उभ्या राहत आहेत, कोण फ्लॅट घेतात जरा बघा, मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात. हा सगळा कर्ज खालापूर आणि हा सगळा सगळा पट्टा गेला जातोय हातातनं. माझ्या इथे आलेल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, तरुणांना माझी माझी हीच विनंती आहे, तुम्ही अलर्ट असलं पाहिजेत, सतर्क असलं पाहिजेत की हे काय माझ्या आजूबाजूला घडतंय. मी मागे एक उदाहरण ऐकलं होतं की स्वतःच्या भाषेसाठी, स्वतःच्या काय म्हणू एम्पायरसाठी किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींसाठी माणूस कसा सजग असतो. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की एकदा काय म्हणतो, त्यावेळेला ज्यावेळेला सुरतेवरती जेव्हा स्वारी झाली महाराजांची, तेव्हा महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि तिथून महाराज पत्र पाठवत होते अनेक व्यापाऱ्यांना, अनेकांना पत्र पाठवत होते. त्यावेळेला तिकडे ईस्ट इंडिया कंपनी होती, तिची वखार होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जॉर्ज ऑक्झेंडन. मी तुम्हाला जॉर्ज ऑक्झेंडन मुद्दा म्हणून तुम्हाला नाव सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी जर शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचा जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय ना, तो हेनरी ऑक्झेंडन, त्याचा हा चुलत भाऊ. त्याच्या हाताखाली काही 400-500 माणसं होती. महाराजांची पत्र गेली ज्यावेळेला व्यापाऱ्यांना गेली त्यावेळेला ह्या ईस्ट इंडिया कंपनीला पण पत्र गेलं, त्याने पत्र पाठवलं की आम्हाला तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाही आहे, आम्ही ते काय करणार नाही. मग काही व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं. त्यावेळेला तिकडे औरंगजेबाचा जो वजीर होता, तिथला जो माणूस होता, त्याचं नाव होतं इनायत खान. त्या इनायत खानने त्याचे वकील पाठवत होता, तो महाराजांचा वकील जायचा, त्यांचा वकील यायचा. एके दिवशी त्यांचा वकील आला, खरं तर वकिलावरती हल्ला होत नसतो किंवा करायचा नसतो, पण तो जो वकील आला त्यांनी महाराजांवरती हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला. आणि तो जेव्हा जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतर महाराजांनी सर्व मावळे आपल्या आतमध्ये घुसले सुरतेमध्ये. त्याला हा इनायत खान तिकडच्या सुरतेच्या डोंगरावरती पळून गेला त्याच्या सगळ्या सैन्यासह आणि सुरत अख्खी मोकळी पडली.
त्यावेळेला हा जो जॉर्ज ऑक्झेंडर होता त्याने तिकडे मार्चिंग केलं लोकांना भरोसा द्यायला, विश्वास द्यायला, ताकद द्यायला. त्याचं काही झालं नाही पुढे. मग ती लूटभेट झाली, सगळं निघून झालं, त्याच्यानंतर ती वार्ता पोहोचली वरपर्यंत. आणि मग औरंगजेबाचा अजून एक खास माणूस होता महाबत खान म्हणून, त्याला इथे पाठवलं. तो जेव्हा आला इथे त्याला तो इनायत खान पण खाली उतरत होता, त्याला लोकांनी चपलांनी मारला. आणि मग त्यांनी महाबत खानला सांगितलं की हा इंग्रज अधिकारी, या इंग्रज अधिकाऱ्यांनी आम्हाला बळी दिलं. तर त्या महाबत खानने एक तलवार काढली त्याच्याकडची, सोन्या माणक्याने हिरा मोत्याने मढलेली, आणि ती तलवार त्याला दिली. तो बोला हे काय आहे? तो बोला नाही तू म्हणे तू आमच्या माणसाने जे केलं नाही ते तू केलंस म्हणून तुला ही भेट देतोय मी. तो बोला मला नको भेट. तो म्हणतो असं समज की आमच्या राजाने बादशहाने तुला ही भेट पाठवलेली आहे, ही भेट घे तू. आता मी जे वाक्य सांगणार आहे ना तुम्हाला, ह्या सगळ्या कथेनंतरचे वाक्य आहे ना, की माझा देश, माझी भाषा, माझ्या सगळ्या गोष्टी, माझी जमीन, याच्यासाठी माणसं कशी प्रामाणिक असतात की ज्याच्यातनं साम्राज्य मोठं होतं.